राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते पक्षाला रामराम ठोकून भाजप सेनेत प्रवेश घेताना पाहायला मिळत आहे. मात्र त्यामागे भाजप सेनेने सत्तेचा गैरवापर करून नेत्यांवर चौकशीचा दबाव टाकत या नेत्यांना पक्षबदल करण्यास भाग पाडले. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावरील आयकर विभागाने टाकलेला छापा. हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ऑफर नाकारल्याने हा छापा टाकण्यात आला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. तसेच आपल्या पक्षात बळजबरीने सामील होण्यास भाग पडून एक प्रकारे ही लोकशाहीची गळचेपीच करत आहेत अशी भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. पाळसरी धरणाचा एकही रुपया निधी न दिल्याने गिरीश महाजनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.